कृष्ण परमात्मने नमः अध्याय सोळावा सोळाव्या अध्यायात भगवान अर्जुनाला दैवी संपत्ती आणि आसुरी म्हणजे राक्षसी संपत्ती याचं नेमकं आणि अचूक वर्णन करून सांगतायत. निर्भय असुनी सात्विक जो ज्ञानाभ्यास ज्याचा जुळे सरळ संयमी स्वार्थरहित जो तपकर्मी हा असा रुळे सत्य अहिंसक क्रोधरहित मृदु शांत क्षुद्रता टाकलेला जीवांसाठी सदय स्थिर जो वाईटासाठी लाजलेला क्षमा तेज अन पावित्र्य द्वेषरहित जा नकोमान धैर्यवानया दैवी गुणांनी येतो जन्मा असे तू मान. या दैवी गुणांनंतर आसुरी गुणांचं वर्णन ते करतायत. ढोंग आढ्यता अनसंताप मनाचीती कठोरता अज्ञानासह जन्मलेले आसुरी गुण तू जाण पारथा. दैवी गुण माणसाला मुक्ती देतात तर आसुरी गुणांनी तो बांधला जातो हे समजावून सांगताना भगवान म्हणतात दैवी गुणते मुक्तीदायक आसुरी बंधक मानले रे दैवी गुणांसह जन्म तुझा करणे शोक न शोभणारे. भगवान पुढे आसुरी संपत्तीचं विस्ताराने वर्णन करतात. काय करावे करू नये काय असुरांना ते कधी न कळे सदाचार अन पावित्र्यासह सत्यन तेथे आढळे गर्वयुक्त ते दांभिक आपल्या भ्रामक या कल्पनांनी उपभोगाच्या धावती मागे पूर्तीन ज्यांची कल्पांनी इंद्रिय तृप्ती घेय त्यांचे जीवन आहे तोवरी चिंता मोठी म्हणून त्यांच्या राही साठत महाउरी काम क्रोधी खोल बुडाले आशे नेते ग्रासले इच्छा पूर्तीसाठी पार्था धनापाठी लागले आता एवढे प्राप्त मजला करीन पूर्ण मी कामना एवढे धन माझे आता आणखी मिळवीन मी धना. आणि हा स्वार्थी अज्ञानी पुढे काय करतो हे भगवान सांगतायत. आपण केलेल्या पापाचं क्षालन जवळच्या संपत्तीनं सहजच करू या भ्रमातून त्या आसुरी संपत्तीमानाला असं वाटतं धनाढ्य मी कुलीन मी माझ्या समतो कोण असे यज्ञदान करीन मोदे अज्ञानी हे म्हणत असे. पुढे भगवान म्हणतात गर्व बळ अन काम क्रोध त्यांच्या आहारी जातात ते यांच्या त्यांच्या हृदयातल्या माला देवाला टाकतात ते. भगवान अर्जुनाला म्हणूनच निक्षून सांगतात नरकाचीही तीन दारे करीती नाश आत्म्याचा काम क्रोध लोभ तसा सोडनादया तिन्हींचा तीनही या पापांच्या द्वारातून जो नरमुक्त श्रेयस करते आचरुनी श्रेष्ठ गतीस होतो प्राप्त. या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात भगवान अर्जुनाला आवर्जून सांगतात की योग्य काय आणि अयोग्य काय यासाठी शास्त्रप्रमाण आहे. अर्थात भगवंताला कोणतं शास्त्र अभिप्रेत आहे तर निःसंशयपणे त्यानं सांगितलेलं गीताशास्त्र अन्य कोणतंही नाही. गीता हे स्वतःच शास्त्र आहे तसा उल्लेखही गीतेत अनेक ठिकाणी आला आहे. प्रत्येक अध्यायाच्या अंती योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे असं आपण म्हणत असतो. म्हणूनच भगवान म्हणतात योग्य अयोग्य कर्मासाठी प्रमाण तुझला शास्त्र असे तत्वे त्यातील जाणून तू करणे कर्म उचित असे. ओम तत्सत म्हणूया आता गीता उपनिषदातला दैवासुर संपद विभाग योग अध्याय सोळावा संपला. श्रीकृष्णार्पणमस्तु.